बरोबर हे झाला अंडा स्ट्रक्चर. आता याचा बॉन्ड लाइन फॉर्म्युला तयार करायचा. तीन कार्बनपासून बॉन्ड लाइन फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. झिगझॅग बाइंड करू कसा करायचा? तीन डॉट काढायचे झिगझॅग बाइंड बघा एक दोन तीन बरोबर यांना कनेक्ट करून घ्यायचं. आता प्रोपेनचा बॉन्ड लाइन फॉर्म्युला काय झाला? प्रोपेनचा बॉन्ड लाइन फॉर्म्युला. आता प्रोपेनचा स्ट्रक्चर काढायचं कोणतं? डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. काय करावं लागेल? जसं हे स्ट्रक्चर काढलेलं आहे सेम स्ट्रक्चर काढायचं. फक्त या डॅश ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनने दाखवायच्या. एका डॅश साठी दोन इलेक्ट्रॉन बरोबर. एका डॅश साठी किती इलेक्ट्रॉन लागतात? दोन इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? हे झालं काही एक्झाम्पलचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर आपण तयार केलं. याच्यामध्ये डॅश स्ट्रक्चर आहे, त्यानंतर कंडन्स फॉर्म्युला आहे, बॉन्ड लाइन फॉर्म्युला आहे आणि लेविस डॉट स्ट्रक्चर आहे. त्यानंतर समोरचे एक्झाम्पल्स आपण बघू. ज्यांना हे लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. पेंटेन कॉमन नेम आहे पेंटेनचं, आयसो पेंटेन. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C5H12. याचं डॅश स्ट्रक्चर काढायचं. कोणतं स्ट्रक्चर काढायचं? डॅश स्ट्रक्चर. बघा याच्यामध्ये एक दोन तीन चार कार्बन आयटम जे आहे ते स्ट्रेट चेन मध्ये आहे आणि पाचवा कार्बन आयटम जो आहे तो ब्रांच मध्ये आहे बरोबर. या सगळ्यांच्या मध्ये सिंगल बॉन्ड द्यायचा आहे. आता डॅश स्ट्रक्चर म्हटल्यावर काय? हायड्रोजनचे बॉन्ड सेमिकंडक्टर दाखवायचे डॅश ने बरोबर. या कार्बनला एकच हायड्रोजन असेल, याला तीन हायड्रोजन, याला दोन हायड्रोजन आणि शेवटचा जो आहे याला तीन हायड्रोजन बरोबर. हे झालं आयसोपेंटेनचं डॅश स्ट्रक्चर. आता याचं कंडक्ट स्ट्रक्चर तयार करायचं. काय करायचं? कोणतं हे टोक पकडायचं, इकडे पकडलं किंवा हे पकडा. आपण हे टोक जे याला फोकस करू. हे टोक काय? CH3 आहे. मग हा CH3 लिहून घेतला CH3 बरोबर. त्याच्यानंतर समोर काय? CH आहे. काय आहे? CH बरोबर. याला या साईडला ब्रांच आहे CH3 ची आणि इकडे समोर CH2 CH3 आहे. जी ब्रांच आहे त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं समोर CH3. कसं म्हणजे लिहिलं? ब्रॅकेट मध्ये आणि समोर CH2 CH3. समोर काय? CH2 CH3. हा झाला याचा कंडन्स फॉर्म्युला. काय झाला? कंडन्स फॉर्म्युला. कोणाला काय प्रॉब्लेम आहे बोला? हो ब्युटेन चुकला. हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे हे आयसोपेंटेनचे, कारण आपण प्रत्येक एक्झाम्पलचं गॅस म्हटलं त्याला त्याच्यावर जास्त यूज घालतो. मी जे एक्झाम्पल तुम्हाला समजलं नाही असं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल जे आहे आपण निओपेंटेनचे घ्यायचं आहे, त्यानंतर अल्किनचे काही एक्झाम्पल घ्यायचे आहे. तुम्हाला ब्युटेनचे एक्झाम्पल जे आहे ते जमेल, कारण आपण प्रोपेन तयार केलेलं आहे. ब्युटेनमध्ये ब्रांचिंग वगैरे आपण तयार करणार नाही बरोबर आहे. ब्युटेनमध्ये ब्रांचेस ज्या आहेत त्या टाकल्या तरी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते व्यवस्थित समजेल. हे आयसोपेंटेन लक्षात घ्या, याचा कंडन्स फॉर्म्युला तयार झाला बरोबर. आता बॉन्ड लाइन फॉर्म्युला तयार करायचा. किती कार्बन आयटम याच्यामध्ये? टोटल 5 कार्बन आयटम, एक ब्रांच मध्ये आणि 3 चेन मध्ये आहे. मग काय? सॉरी 4 चेन मध्ये आहे बरोबर. आधी या ठिकाणी काय करायचं? 1 2 3 4 चार कार्बन आयटम झिगझॅग बाइंड मध्ये जायचे. लाईन एकमेकांना कनेक्ट करा, पॉइंट जे एकमेकांना कनेक्ट करा बरोबर. आता एक कार्बन आयटम जो आहे हा एक कार्बन आयटम ब्रांच मध्ये आहे बरोबर, दुसऱ्याला ब्रांच आहे. म्हणून या ठिकाणी एक कार्बन आयटम जो आहे तो वेगळा दाखवायचा आणि हा या कार्बनला कनेक्ट करायचा. हा झाला आयसोपेंटेनचा बॉन्ड लाइन फॉर्म्युला. काय झाला? आयसोपेंटेनचा बॉन्ड लाइन बरोबर. यानंतर लेविस डॉट स्ट्रक्चर सेम या पद्धतीने तयार होणार, फक्त डॅशच्या ऐवजी डॉट येणार. काय येणार? डॅशच्या ऐवजी डॉट. एका डॅशसाठी दोन डॉट म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? कुठलाही बॉन्ड लाइन फॉर्म्युला तुम्ही आता काढू शकता, कुठलंही कंडक्ट स्ट्रक्चर तयार करू शकता आणि कुठलंही डॅश स्ट्रक्चर तुम्ही तयार करू शकता बरोबर. आता बघा या ठिकाणी एक कंपाऊंड घेतो, त्या कंपाऊंडचं आपल्याला काय करायचं आहे? डॅश स्ट्रक्चर कंडन्स फॉर्म्युला बॉन्ड लाइन फॉर्म्युला तयार करायचं. बघा CH3 C, या ठिकाणी CH3 H, CH2. आता हे स्ट्रक्चर मी या ठिकाणी तयार केलेलं आहे बरोबर. या स्ट्रक्चरचं तुम्हाला डॅश स्ट्रक्चर तयार करायचं. काय येईल? मला फक्त हायड्रोजन जे आहे ते डॅश ने दाखवायचे. कसं होईल? सी, याला तीन साईड तीन हायड्रोजन, एच, त्यानंतर सी, त्याला वरती परत C
CH दिया आहे म्हणून H H H खालच्या साईडला CH बरोबर त्यानंतर C याला वरती H डबल बॉन्ड त्यानंतर परत C याला या साईडला एक हायड्रोजन आहे आणि या साईडला एक हायड्रोजन हे झालंचा डॅश काय झालं डॅश आता डॅश स्ट्रक्चर जे आहे त्याचं स्कंदन स्ट्रक्चर काय आहे काय करायचं स्कंदन स्ट्रक्चर बरोबर आहे स्कंदन स्ट्रक्चर मध्ये बॉन्ड आपल्याला दाखवायचे नाही मग काय होईल बघा CH3 हा पहिला यानंतर CH आहे CH बरोबर यानंतर हा जो आहे CH3 हा ब्रॅकेट मध्ये यायचा CH3 ब्रॅकेट कंप्लीट याच्यानंतर पुढचा CH आणि CH2 CH आणि CH आले लक्षात या CH वरून तुम्हाला लक्षात घ्यायचं की यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे यांच्यामध्ये काय आहे डबल बॉन्ड त्यानंतर याचं काय करायचं बॉन्डिंग फॉर्म्युला किती कार्बन आयटम आहे टोटल किती कार्बन आयटम आहे चेन मध्ये चार आहे एक ब्रांच मध्ये आहे सेम या पद्धतीने मॅनेज करायचं बरोबर बघा एक दोन तीन चार त्यांना काय करायचंय कनेक्ट करायचं बरोबर आता एक कार्बन आयटम ब्रांच मध्ये कोणत्याला आहे दुसऱ्याला म्हणून तो या ठिकाणी घालवला बरोबर झालं स्ट्रक्चर वरचा अर्थ आणखी काय करायचंय याच्यामध्ये डबल बॉन्ड बरोबर आहे डबल बॉन्ड कुठे आहे या साईडला जे आहे दुसऱ्या साईडला जे आहे एक साईडला त्याच्या पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर या कार्बनला आहे याच्या आणि याच्यामध्ये काय डबल बॉन्ड म्हणजे काय करायचा डबल बॉन्ड कशामध्ये बॉन्ड लाईन आलं लक्षात बॉन्ड लाईन फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला कंडन्स फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला डॅश लाईन फॉर्म्युला लेविस डॉट स्ट्रक्चर याचं काय पडतंय तुम्हाला हे जे आहे ना याचं लेविस डॉट स्ट्रक्चर काय पडतंय बरोबर हे जे स्ट्रक्चर आहे याचे लेविस डॉट स्ट्रक्चर तुम्ही घरी गेल्यावर त्या ठिकाणी घरी जेव्हा लेक्चर आपण संपेल त्यावेळेस तयार करून बघायचं बरोबर आणि तुम्हाला जर कुठली शंका वाटत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा किंवा त्याचा फोटो काढायचा आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करायचा मी चेक करून तुम्ही व्यवस्थित काढला किंवा नाही काढला आलं लक्षात याच्यानंतर समोरचे काही फॉर्म्युला आपण बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या हे जे फॉर्म्युला आपण बघतोय त्याच्यामध्ये पहिलं डॅश स्ट्रक्चर त्यानंतर कंडन्स फॉर्म्युला नंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि शेवटी लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर हे सगळे टू डायमेन्शनल आहे कसे आहे टू डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे कसे आहे टू डायमेन्शनल आता आपल्याला असे काही स्ट्रक्चर बघायचे आहे जे थ्री डायमेन्शनल आहे व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून ते आपल्याला बघायचे आहे ते व्हिज्युअलाइज करायचे आहे इमॅजिन करायचे आहे बरोबर म्हणजे आणखी काही स्ट्रक्चर आपल्याला बघायचे जे कसे असणार आहे थ्री डायमेन्शनल थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर बरोबर याच्यामध्ये पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे वेज फॉर्म्युला कोणता आहे वेज फॉर्म्युला त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि तिसरा जो आहे तो आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणखी चौथा आहे चार नंबरचा साहस साहस प्रोजेक्शन फॉर्म्युला बरोबर बघा वेज फॉर्म्युला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि साहस प्रोजेक्शन फॉर्म्युला हे चार फॉर्म्युले जे आहेत हे थ्री डायमेन्शनल आहे कसे आहे थ्री डायमेन्शनल आतापर्यंत आपण जे बघितले कसे होते टू डायमेन्शनल याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे का हे जे चार फॉर्म्युले आपण या ठिकाणी बघितले हे व्यवस्थितपणे समजले हे समोरचे आपल्याला बघायचे काय झालं फॉर्म्युला हा कोणता समजला नाही बोला समजले ओके ठीक आहे समोरचं आपल्याला बघायचं आहे थ्री डायमेन्शनल तर वन बाय वन आपण याने बघू याच्यामधला पहिला जो आहे तो आहे वेज फॉर्म्युला कोणता आहे वेज फॉर्म्युला बघा तुम्हाला क्वेश्चन जे आहे
बोर्डाच्या पेपरमध्ये ते 2D म्हणजे 2 डायमेन्शनल फॉर्म्युले जे आहेत त्याच्यावर येणार आहे. हे 3 डायमेन्शनल जे आहे ते तुमच्या नीट साठी, जेईई साठी किंवा सीईटी साठी आहे, कारण याच्यावरचे क्वेश्चन काय होते ते थोडे कॉम्प्लिकेटेड असणार आहे. बोर्ड मध्ये जे क्वेश्चन येतील ते कसे मिळतील, 2 डायमेन्शनल फॉर्म्युले, त्याच्यामध्ये काय असेल, डॅश स्ट्रक्चर असेल, लेविस डॉट स्ट्रक्चर असेल, बॉन्ड लाइन फॉर्म्युला असेल, कंडन्स फॉर्म्युला असेल, बरोबर. आपल्याला काय बघायचं आता, वेज फॉर्म्युला. सर्वात पहिला आपण बघायचा कोणता आहे, वेज फॉर्म्युला किंवा वेज प्रोजेक्शन फॉर्म्युला. बघा वेज म्हणजे काय बरं, वेज वेज हा शब्द कधी ऐकला, वेज म्हणजे ज्याला मराठीत आपण म्हणतो पाचर, बरोबर आहे. काय म्हणतो, पाचर, पाचर किंवा पाचराच्या आकाराची कधी कुठे असेल त्या पद्धतीचं, बरोबर आहे. त्याचा आकार जो आहे तो पाचर सारखा असेल. तर या ठिकाणी आपण जे बॉन्ड दाखवायचे ते वेज सारखे असणार आहे. कशासारखे असणार आहे, वेज सारखे. वेज फॉर्म्युला जो आहे याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड जे आहेत ते वेगवेगळे काढायचे आहेत. तीन प्रकारचे बॉन्ड असणार आहे. पहिला बॉन्ड जो आहे तो नॉर्मल असेल, दुसरा बॉन्ड जो आहे तो सुद्धा नॉर्मल असेल, जे आपण ऑर्डिनरी बॉन्ड दाखवतो त्या पद्धतीने. तिसरा बॉन्ड जो आहे हा त्या कार्बनच्या अबोव साईडला असेल म्हणजे वरच्या बाजूला असेल, आणि चौथा बॉन्ड जो आहे तो कार्बनच्या बिलो साईडला असेल म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. हे चारही बॉन्ड जे आहेत ते कशा पद्धतीने असतात, तर बघा वेज फॉर्म्युला आपला तयार करायचा आहे मिथेनचा. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. काय मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, CH4. याचा वेज फॉर्म्युला तयार करायचा आहे. कसा तयार होतो बघा, कार्बन याला किती हायड्रोजन अटॅच आहे, 4 हायड्रोजन अटॅच आहे. 4 पैकी 2 हायड्रोजन जे आहे हे ऑर्डिनरी लाईनने दाखवायचे, डॅश स्ट्रक्चरमध्ये आपण जसे दाखवतो त्या पद्धतीने, बरोबर आहे. हे प्लेन ऑफ पेपरला पॅरलल असणारे बॉन्ड आहे, प्लेन ऑफ पेपरला काय असणार आहे, पॅरलल, बरोबर आहे. यानंतर तिसरा बॉन्ड जो आहे हा थिक लाईनने दाखवायचा आहे. कशाने दाखवायचा आहे, थिक लाईन, किंवा याला सॉलिड लाईन म्हणतात, सॉलिड लाईन. आणि चौथा जो बॉन्ड आहे हा डॉटेड लाईन दाखवायचा, कशाने दाखवायचा आहे, डॉटेड लाईन. बघा मिथेन आहे, मिथेन मध्ये 4 हायड्रोजन आणि 1 कार्बन आयटम आहे, यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते कशा पद्धतीने दाखवलं, हे जे 2 बॉन्ड आहेत, हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, हे ऑर्डिनरी बॉन्ड आहे, जे ऑर्डिनरी लाईनने काय केलेले शो केलेले आहे. हे जे बॉन्ड आहेत हे प्लेन ऑफ पेपरला पॅरलल आहे, प्लेन ऑफ पेपरला काय, पॅरलल, म्हणजे तुमचं जे वहीचं पेज आहे त्याला ते पॅरलल असल्यामुळे आपल्याला ऑर्डिनरी लाईनने दाखवायचे आहे. मात्र हा जो थिक बॉन्ड आहे हा स्ट्रक्चरच्या वरच्या बाजूला आहे, या साईडला हे स्ट्रक्चर असं आहे ना, त्यामुळे या साईडला स्ट्रक्चर जर असं असेल हॉरिझॉन्टल तुम्हाला तो बॉन्ड असा वरती दाखवायला लागेल. परंतु आपण बोर्डवर किंवा वहीवर, वहीच्या पेजवर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार करू शकत नाही, ते फक्त आपण इमॅजिन करू शकतो की असं असेल, बरोबर आहे. तसं याला व्हिज्युअलाइज करा की हे स्ट्रक्चर या पद्धतीचं आहे. हा जो थिक बॉन्ड आहे हा कुठे आहे, अबोव द कार्बन आयटम, कार्बन आयटमच्या वरती. आणि जो डॉटेड लाईनने शो केलेला बॉन्ड आहे हा कुठे असेल, बिलो द कार्बन, म्हणजे कार्बन आयटमच्या. हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणतात वेज फॉर्म्युला. काय म्हणतात, वेज फॉर्म्युला. आणि लक्षात याच्यामध्ये समजण्यासारखं काय आहे, तर जे बॉन्ड आहे ते तीन प्रकारचे असतात. तीन प्रकार कोणकोणते आहे, पहिला प्रकार जे बॉन्ड प्लेन ऑफ पेपरला पॅरलल असतील, प्लेन ऑफ पेपरला काय असतील, पॅरलल, त्यांना ऑर्डिनरी लाईनने दाखवायचं. कसं दाखवायचं आहे, ऑर्डिनरी लाईन, जसं डॅश स्ट्रक्चरमध्ये आपण यूज करतो, डॅश स्ट्रक्चरमध्ये ज्या पद्धतीने आपण यूज करतो त्या पद्धतीने ऑर्डिनरी लाईन या ठिकाणी यूज करायचे, प्लेन ऑफ पेपरला पॅरलल असलेले बॉन्ड. यानंतर दुसरा समोरचा जो बॉन्ड आहे, तीन नंबरचा बॉन्ड जो आहे हा जर कार्बनच्या अबोव साईडला असेल किंवा फ्रंट साईडला असेल, अबोव किंवा फ्रंट म्हणजे वरती किंवा समोरच्या बाजूला असेल, तर त्याला सॉलिड लाईन किंवा थिक लाईन दाखवायचं आहे. पेपरमध्ये तुम्ही दाखवत असताना त्याला शेड करायचं, डार्क करायचं, बरोबर. याचा अर्थ काय, तो बॉन्ड कुठे असणार, कार्बनचा एक तर अबोव असेल म्हणजे वरती असेल किंवा फ्रंट म्हणजेच समोर असेल, आलं लक्षात. आणि शेवटचा जो बॉन्ड आहे तो डॉटेड लाईनने दाखवायचा आहे. याचं कारण, कारण तो जो बॉन्ड आहे तो आपल्याला डोळ्याने दिसणारच नाही, तो कार्बनच्या बॅक साईडला असेल किंवा बिलो साईडला असेल, बॅक साईडला किंवा बिलो साईडला, आलं लक्षात. याला म्हणतात वेज फॉर्म्युला. काय म्हणतात, वेज फॉर्म्युला. हा मिथेनचा काय, वेज फॉर्म्युला आहे. वेज
फॉर्मुला ऑफ मिथेन आला लक्षात म्हणजे पहिला फॉर्मुला तुमच्या लक्षात आला असेल वेज फॉर्मुला हा 3 डायमेंशनल आहे कसा आहे 3 डायमेंशनल यानंतर दुसरा फॉर्मुला आपण बघायचा आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्मुला कोणता बघायचा आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्मुला फिशर प्रोजेक्शन फॉर्मुला फिशर प्रोजेक्शन फॉर्मुला हा सुद्धा कसा आहे 3 डायमेंशनल असलेला आहे याच्यामध्ये दोन प्रकारचा लाईन असतो फिशर प्रोजेक्शन फॉर्मुला जो आहे याच्यामध्ये फक्त दोनच प्रकारचे लाईन असतात दोन प्रकारचा लाईन कोणत्या एक असतो वर्टिकल आणि दुसरा प्रकार जो आहे हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन जी आहे ती कशाला इंडिकेट करते वर्टिकल लाईन इंडिकेट करते कार्बन चेनला आणि हॉरिझॉन्टल लाईन कशाला इंडिकेट करते हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट करते त्या कार्बन आयटमला जे साईडचे बॉन्ड आहेत त्यांना बरोबर आहे मग बघा या ठिकाणी एक फॉर्म्युला तयार करतो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ज्याच्यामध्ये मी या ठिकाणी ग्लुकोजचं स्ट्रक्चर तयार करतो कशाचं स्ट्रक्चर ग्लुकोजचं बघा CH2OH या ठिकाणी ग्लुकोज तयार केला आहे हा ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे याच्यामध्ये किती लाईन्स तुम्हाला दिसतात किती प्रकारचे लाईन दिसतात दोनच प्रकारचे लाईन आहे उभी लाईन आहे बाकीचे आडव्या आहे उभा प्रकार आणि आडवा प्रकार व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आता या ठिकाणी व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करते म्हणजे एकमेकांना छेदून जाते तो जो क्रॉस तयार झालेला आहे तो क्रॉस कन्सिडर करायचा आहे कार्बन आयटम त्या ठिकाणी काय असणार आहे कार्बन बघा या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही वर्टिकल लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झाली बरोबर या ठिकाणी असं काय हा काय असेल कार्बन आयटम परत या ठिकाणी सुद्धा काय असेल कार्बन या ठिकाणी सुद्धा काय असेल ज्या ज्या ठिकाणी वर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन एकमेकांना काय करते इंटरसेक्ट करते एकमेकांना टच होऊन जाते त्या ठिकाणी काय असणार आहे कार्बन आयटम असणार आहे आलं लक्षात आणि क्रॉसने इंडिकेट केला जाणारा कार्बन जो आहे हा कायरल कार्बन आयटम असतो बरोबर आहे याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन काय इंडिकेट करते काय दाखवते व्हर्टिकल लाईन म्हणजे काय कार्बनची चेन आहे काय कार्बनची चेन आणि हॉरिझॉन्टल लाईन काय आहे त्या कार्बनला असलेल्या ब्रांचेस आणि त्या कार्बनमध्ये असलेले बॉन्ड बरोबर आहे समजा हा कार्बन आहे याला इकडे ओ एच याच्या मधला बॉन्ड त्या कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड हे कशाने दाखवलं हॉरिझॉन्टल लाईन इथे सुद्धा सेम आहे आलं लक्षात हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणतात फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय म्हणतात फिशर प्रोजेक्शन आता हाच फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे याला आपण वेज फॉर्म्युला सुद्धा दाखवू शकतो कसं बघा सी एच ओ 1 2 3 4